अध्यक्षों के काम करने के लिए होते कि आज साढ़े तीन सौ बच्चे उल्टू नहीं गए तरी त्यांचा नावाचा जय जयकार होतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व त्यांच्या पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे प्रेरणा देणारे आहे। म्हणजे छत्तीस अतिशय गड बळ म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे व म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज्य जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कोणी एकीकडे आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडा पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार नव्हता जनावरांचं आणि जनावर तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील इथे सुरक्षित नव्हते। या दरम्यान सिंधखेडचे राजे सिंधखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी अशी जिजाऊ यांचा विवाह चोरीस चोर निजामशाहीचे चोर सरदार सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या पक्षात खूप लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक न हो म्हणून मारले जायचे अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक चमकार धमक तपेट कामगार अखेरची वेळ आली अहो अखेरची वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आदर्श फळाला कारण जैसे जनतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला दीन दलितांचा कैवारी जन्मला दुष्टांचा संहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला शुभाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षांपासून सुंदर दर्पणाऱ्या या महाराजाच्या माथ्यावर धनुप्रकाशित किरणच पसरू लागलं। शुभा शुभा जिजाऊंच्या संस्काराखाली वाढू लागले जिजाऊने लहानपणापासूनच शुभांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले। जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कुणी लढत असेल तर त्यांना मराठ्यांची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊंकडून सुरायना मिळत गेली। कोळ्या खापऱ्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी सुरायांसमोर ठेवला। व्यक्ती नसतात त्यांचे विचार कधीही नष्ट होत नाही आणि अशा या विचारांना घडवण्याचे काम केलं राजमाता जिजाऊंनी। मातेकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचालही सुरू केली। त्यांनी त्यांनी सह्याद्रीच्या खरे कपारी भटकंती करून सवंगडी गोळा केले तानाजी येतात सूर्याजी येतात बाजी यासारखे जिवाळ्या घेऊन येणारे मावळे जमवले। रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि